नमस्कार मी पंडित रामदास मेहमाने माजी पंचायत समिती सदस्य या ठिकाणी सांगू इच्छितो की आज सकाळी सामना पेपरला बातमी आली की आदरणीय जिल्हा परिषदेच्या गटनेत्या सौ आशाताई भुजके यांना शिवसेना पक्षामधून काढून टाकलं आहे याचं स्पष्टीकरण देत असताना सांगितलं की येत्या लोकसभेला आशाताईनी लोकसभेचं काम केलं नाही म्हणून त्यांना काढून टाकण्यात आलं या ठिकाणी मी सांगू इच्छितो तर आशाताईंची ताकद एवढी मोठी आहे तर ताईंनाच का लोकसभेचं तिकीट दिलं नाही ताईंची ताकद असती आणि ताईच निवडून आल्या असत्या जर कशाचंही कारण न देता तुम्ही जाणून बुजून आदरणीय आशाताईंना डॉमिनेट करण्याचं काम करत आहेत कारण आशाताई अशी एक कार्यकर्ते आहे जेव्हा आदरणीय बाळासाहेब दांगड शिवसेना पक्ष सोडून गेले खऱ्या अर्थानं शिवसैनिकांना ताकद देण्याचं काम हे आशाताईंनी केलेलं आहे तेव्हा तालुक्यामध्ये दुसरं कोणी नव्हतं या तालुक्यात माजी आमदार आदरणीय वल्लभशेठ बेनकेसाहेब हे राष्ट्रवादीचे आमदार असताना खऱ्या अर्थानं आपण त्यांना बघितलं की बेनके साहेब खऱ्या अर्थानं डहाण्या वाघ होता आणि त्यांच्यासमोर कोणी टिकू शकत नव्हतं परंतु आशाताईंनी एक झुंज दिली आणि सर्वसामान्य कार्यकर्त्याला खऱ्या अर्थानं उभं केलं या ठिकाणी पंचायत समिती असेल जिल्हा परिषद असेल नगरपालिका असेल ग्रामपंचायत असेल बाजार समिती असेल कारखाना असेल या प्रत्येक ठिकाणी आशाताईनी कार्यकर्त्याला बळ दिलं त्यांनी कधी आशाताई सेना उभी केली नाही म्हणूनच या ठिकाणी आज जो पक्षांनी निर्णय घेतलेला आहे हा अतिशय चुकीचा निर्णय आहे या ठिकाणी लोकसभेची आपण खासदार आदरणीय शिवाजीराव पाटील हे पराभूत झाले याच्यामागं फार मोठी कारणं आहेत या ठिकाणी सांगू इच्छितो की आदिवासी समाज आणि चा धनगर समाज यांचं आरक्षणाचं चालू होतं त्यावेळेस खासदार साहेबांनी बारामतीला गेले आणि त्या ठिकाणी धनगर समाजाला पाठिंबा दिला त्यामुळं जुन्नर असेल आंबेगाव असेल खेड असेल भोसरी असेल या सर्व आदिवासी समाजाने निर्णय घेतला होता की आपल्या आदिवासी समाजावर जर कोणी घाला घालत असेल तर अशा व्यक्तीला कधीही माफ करायचं नाही म्हणून आदिवासी समाजाने एकजुटीने विरोधात म्हणजे राष्ट्रवादीला मतदान केलं आणि त्याचप्रमाणे या ठिकाणी ज्यावेळेस अमोल कोल्हेंची उमेदवारी जाहीर झाली त्यावेळेस त्यांनीसुद्धा अमोल कोल्हेंची जात काढली कारण जातीपातीचं राजकारण करणारं शिवसेना पक्ष नाही परंतु साहेबांनी जातीपातीचं राजकारण केलं आणि मराठा आणि माळी असा संघर्ष पेटवण्याचं काम केला त्यामुळं आदिवासी समाज असेल माळी समाज असेल या ठिकाणी मुस्लिम समाज असेल या सर्व समाजांनी ठरवलं की आता पंधरा वर्ष झालं आपल्याला कालवण बदलण्याची वेळ आलेली आहे हा माणूस हा जातीपातीचं राजकारण करतो आणि स्वतःचा सा स्वार्थ साधून गेली पंधरा वर्ष या सर्वसामान्याला फ फसवण्याचं काम त्यांनी केलेलं आहे त्यामुळे त्यांना घरचा रस्ता दाखवण्याचं काम या जनतेने केलेलं आहे या ठिकाणी सर्वसामान्यांनी जनतेने हातात घेतलेली ही इलेक्शन होती त्यामुळे कोणालाही दोष न देता या ठिकाणी त्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी ते दाखवून दिलेलं आहे त्यामुळे आदरणीय साहेबांना साही तालुक्यामध्ये मतदान हे कमी पडलेलं आहे ठीक आहे जुन्नर तालुक्यामध्ये अमोलकोले हे उमेदवार होते त्यामुळे लोकांनी ठरवलं की आपल्या तालुक्याला प्रतिनिधित्व मिळतं त्यामुळे लोकांनी त्या ते ठिकाणी त्यांना मतदान केलं परंतु आंबेगावमधील खासदार असताना सुद्धा त्यांना त्या ते ठिकाणी पंचवीस हजाराचं मतदान कमी पडलेलं आहे म्हणजे आपण असं म्हणायचं की आडलराव पाटलांनी त्यांचंच काम केलं नाही मग या ठिकाणी तुम्ही असं कसं म्हणता की आशाताईंनी शिवसेना पक्षाचं काम केलं नाही म्हणून मी प्रामाणिकपणे आणि नम्र विनंती करतो की तुम्हाला पक्षातून ताईंना काढायचे तर ठीक आहे परंतु घाणेरडा आरोप करून ताईंना पक्षामधून काढणं हे चुकीचं काम आहे मी सर्व कार्यकर्त्यांच्या वतीनं आणि आदिवासी समाजाच्या वतीनं सांगू इच्छितो की ताई जरी तुम्हाला पक्षातून काढून पक्षा टाकलेलं असेल तरी आम्हाला माहिती आहे आम्ही ता आम्ही ताईंचा कार्यकर्ता म्हणून आहे ताईने आम्हाला कधी असं ताईने आम्हाला कधी असं सांगितलं नाही की तुम्ही विरोधात काम करायचं आहे परंतु आम्ही प्रामाणिकपणे शिवसेना पक्षाचं काम केलं परंतु ही जनतेने घेतलेला निर्णय होता ते जनतेने सांगितलेला निर्णय होता आणि लोकांनीसुद्धा आम्ही सांगूनसुद्धा लोकांनी आमचं ऐकलं नाही आणि त्यांनी अमोल कोल्हेरे यांना मतदान केलं या ठिकाणी सर्व जनतेने आणि सर्व आदिवासी समाजातील निर्णय घेतलेला आहे की येथे दोन हजार एकोणीसला खऱ्या अर्थानं ताईंना जुन्नर तालुक्याचा आमदार करायचा आणि सक्ष एक सक्षम महिला ताईने कधी जातीपातीचं राजकारण केलं नाही मी आदिवासी समाजाचं आहे ताई नेहमी मला जवळ घेऊन मा मुलाप्रमाणे खऱ्या अर्थानं मला सांभाळलं मला पंचायत समिती सदस्य केलं माझं वय अतिशय कमी असतानासुद्धा या ठिकाणी मला पंचायत समिती सदस्य केलेलं आहे कारण ताईने कधी जातीपातीचं राजकारण केलं नाही कार्यकर्त्याला नेहमी मोठं केलेलं आहे म्हणून या आदरणीय आशाताईंना खऱ्या अर्थानं दोन हजार एकोणीसचा आमदार म्हणून सर्वसामान्य जनतेला पाहायचं आहे या ठिकाणी मी न बोलता या ठिकाणी ताईंना जे आज चक्कर आली मी परमेश्वराकडे प्रार्थना करतो की ताई लवकरच आजारातून बऱ्या व्हावा आणि सर्वसामान्य जनतेच्या प्रश्न सोडवण्यासाठी सदैव प्रयत्न करावं जय हिंद जय महाराष्ट्र जय आदिवासी